नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनल मध्ये। एक खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तुमच्यासाठी, ठीक आहे। जसं आपल्याला माहित आहे की अन्न सुरक्षा योजना जी आहे ही बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। तर त्या अंतर्गत मित्रांनो सरकार तुम्हाला काही अनुदान देत असतं, काही निधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो, ठीक आहे। तर तो निधी कोणकोणत्या पिकाला मिळतो, कसा मिळतो, त्या संबंधित हा GR आहे आणि त्याचा जो हप्ता आहे, जो पहिला हप्ता दुसरा हप्ता ह्या गोष्टी संदर्भात हा GR असणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो हप्ता असणार आहे तो आपण बघतोय। पहिला हप्ता या अगोदर आलेला आहे, तर हा जो हप्ता आहे हा दुसरा हप्ता आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या अंतर्गत, ठीक आहे। तर GR काय आहे मित्रांनो आपण सविस्तर बघून घेऊया। बघा, सन 2022-23 मध्ये अन्न आणि पोषण सुरक्षा, पूर्वीचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, म्हणजे त्याला आता नाव बदलून अन्न आणि पोषण सुरक्षा असं देण्यात आलेलं आहे। अंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा एकूण 4,622.28471 लाख निधी वितरित करण्याबाबत। बघा, आजची तारीख आहे 28 डिसेंबर 2022, ठीक आहे। संदर्भ खूप सारे आहेत, तर त्या संबंधित आपण प्रस्तावना बघूया। सन 22-23 करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता रुपये 22,854.492 लाख निधीच्या कृती आराखड्यास केंद्र व राज्य हिस्सा 40-60 प्रमाणात केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 29/4/22 पत्रान्वये दिलेल्या मंजुरी दिली आहे। सदर कृती आराखड्यास संदर्भ क्रमांक 7 येथील दिनांक 12/5/22 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 8 येथील 21/7/22 पत्रान्वये अन्न आणि पोषण सुरक्षा, पूर्वीचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन 22-23 करिता अन्नधान्य पिकांकरिता पहिल्या हप्त्यापोटी सर्वसाधारण प्रवर्गाचा केंद्र हिश्शाचा 2,773.37 लाख निधी वितरित केला आहे। त्याप्रमाणे सदर अभियानांतर्गत पहिल्या हप्त्याचा एकूण रुपये 4,622.282 लाख, केंद्र हिस्सा रुपये 2,773.37 प्लस राज्य हिस्सा रुपये 1,848.912 निधी संदर्भ क्रमांक 10 येथील दिनांक 11/8/22 शासन निर्णयान्वये वितरित केला आहे। तर मित्रांनो एवढा सर्व निधी जो आहे याआधी वितरित केलेला आहे, ठीक आहे। पुढे बघूया। सन 2022-23 करता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 11 येथील दिनांक 29/11/22 पत्रान्वये अन्न आणि पोषण सुरक्षा, पूर्वीचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अन्नधान्य पिकांकरता तिन्ही प्रवर्गाकरिता दुसऱ्या हप्त्यापोटी एकूण केंद्र हिश्शाचा 3,428.17 लाख निधी पीक निहाय व प्रवर्ग निहाय वितरित केलेला आहे, ठीक आहे। तर मित्रांनो या आधी प्रवर्ग निहाय आणि पीक निहाय जो पहिला हप्ता आहे, ठीक आहे, तो वितरित केलेला आहे। दुसरा जो हप्ता आहे त्यातला पण काही जो निधी आहे तो वितरित केलेला आहे। तर आता पुढे बघूया आपण। दुसऱ्या हप्त्यापोटी सर्वसाधारण प्रवर्गाचा केंद्र हिश्शाचा 2,773.37 लाख निधी केंद्र शासनाने पीक निहाय वितरित केलेला आहे। सन 22-23 मध्ये पहिल्या हप्त्याकरता केंद्र हिश्शाचा समरूप राज्य हिस्सा निधीस वित्तीय मान्यता प्रदान करताना त्रैराशिक रकमात वितरित झाल्याने PFMS प्रणालीवर SNA-09 अहवालात राज्य हिस्सा रुपये 933.33 ने कमी वितरित झाला असल्याचे निदर्शनास आले आहे। सदर तुटीच्या रकमेतील रुपये 666 हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान नगदी पिके अंतर्गत असून उर्वरित रुपये 268 तूट ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत सर्वसाधारण व अनुसूचित जमाती प्रवर्गाची असून त्यासाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करताना उर्वरित वाढीव राज्य हिश्शाचा निधीस वित्तीय मान्यता देण्याची विनंती कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 12 येथील दिनांक 1/12/22 पत्रान्वये केली आहे। कृषी आयुक्तालयाच्या मागणीप्रमाणे सन 22-23 मध्ये दुसऱ्या हप्त्याचा सर्वसाधारण प्रवर्गाकरता अन्नधान्य पिकांकरता प्राप्त झालेल्या केंद्र हिश्शाचा रुपये 2,773.37 लाख व राज्य हिश्शाचा
1848.91 लाख रुपये 1848.91 लाख प्लस सन 22-23 मध्ये पहिल्या हप्त्याचा सर्वसाधारण प्रवर्गाकरता कमी वितरित केलेला राज्य हिस्सा रुपये 0.00138 असा एकूण 4622.28 लाख निधी वितरित करण्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर मित्रांनो बघूया पुढे निर्णय काय झालेला आहे. ठीक आहे, त्यांनी या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे कोणत्या पिकासाठी किती निधी असणार आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. बघा सन 22-23 करता अन्न आणि पोषण सुरक्षा पूर्वीचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अन्नधान्य पिकांकरता दुसऱ्या हप्त्यापोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र व राज्य हिश्याचा एकूण 4622.28 लाख रुपये म्हणजेच 46,22,28,471 फक्त निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे पीक निहाय उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर सदर निधी आहे तो पुढे आपण बघूया. बघा या ठिकाणी अन्न आणि पोषण सुरक्षा म्हणजे पूर्वीचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भात गहू कडधान्य भरडधान्य भरडधान्यामध्ये मका पण येते. ठीक आहे, पौष्टिक तृणधान्य भात पड क्षेत्रावर कडधान्य उत्पादन इत्यादी. यासाठी केंद्र हिस्सा किती आणि राज्य हिस्सा किती या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. एकूण वितरित निधी दिलेला आहे. ठीक आहे, आणि कशा पद्धतीने त्यांनी तो वितरित केलेला आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे जे महत्त्वाचे मुद्दे होते मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेले आहे. हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्या ठिकाणून तुम्ही तो डिरेक्टली डाउनलोड करू शकता. मित्रांनो दुसऱ्या हप्त्याचा जो लाभ आहे तो लवकरच मिळणार आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने हा जी आर निघालेला आहे. जसं तुम्ही भात वगैरे त्या पीक ते पीक बघितल्या तर या ठिकाणी कापूस आणि ऊस या संदर्भात सुद्धा तोच जी आर आहे मित्रांनो. ठीक आहे, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा जी आर त्या ठिकाणी मिळून जाईल. मी त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकूण निधी बघू शकता कापूससाठी किती निधी आलेला आहे आणि ऊसासाठी किती आहे. जवळपास जो निधी आहे 143.22332 म्हणजेच हे लाखामध्ये आकडे आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.